होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर मस्त पाऊस पडत आहे नेहमी नेहमी कांदा भजी बनवण्यापेक्षा आज आपण क्रिस्पी अशी मुगडाळीची भजी बनवणार आहोत त्याबरोबरच चटपटीत अशी पुदिन्याची चटणीसुद्धा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी येथे एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ स्वच्छ धुवून दोन ते तीन तास भिजत ठेवूया तीन तासानंतर मुगाची डाळ व्यवस्थित भिजली आहे यातून दोन चमचे डाळ बाजूला काढून घेऊया भिजलेली मुग डाळ थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेणार आहोत मुग डाळ पाण्यात जास्त वेळ भिजल्यामुळे यात पाणी घालण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने डाळ जास्त बारीक न करता थोडी रवाळ ठेवावी आता यात बाजूला काढून ठेवलेली मूगडाळ घालावी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धने घालावे धने घातल्याने भजी छान चवदार लागतात एक चमचा जिरे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आले साल काढून बारीक तुकडे करून घालणे चार ते पाच हिरव्या मिरच्या हे सगळे मिक्सरमधून थोडे जाडसर दळून घेणे हे बघा अशा पद्धतीने हे वाटण जाडसर दळून घेतले आहे हे, हे वाटण मुगडाळीच्या पिठामध्ये घालूया यामध्ये एक मोठा बारीक कापलेला कांदा घालावा थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घालावी चवी पुरते मीठ घालावे थोडा हिंग घालावा हिंगामुळे चव छान लागते हे सगळे नीट मिक्स करून घ्यावे यात भजी कुरकुरीत व क्रिस्पी होण्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ घालावे तांदळाचे पीठ नसेल तर मुगडाळ भिजवण्याच्या वेळेला दोन चमचे तांदूळ मुगडाळीत मिक्स करून भिजत ठेवावे तांदळाच्या पीठामुळे मुगडाळीचे भजी वरून क्रिस्पी व आतून मौसर राहतात आता आपण कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवूया तोपर्यंत चटपटीत अशी पुदिन्याची चटणी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण एक वाटी पुदिना एक वाटी कोथिंबीर तीन ते चार चमचे डाळ्या डाळ्या घालणे ऑप्शनल आहे पण डाळ्या घातल्यामुळे पुदिन्याच्या चटणीला छान घट्टपणा येतो दोन ते तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडे साल काढलेले आले यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालणे ज्यामुळे चटणी छान हिरवीगार राहते चवीपुरते मीठ थोडी साखर यात थोडे पाणी घालून दळून घेणे पाणी कमी जास्त घेऊ शकता हे बघा कशी छान चटपटीत हिरवीगार पुदिन्याची चटणी बनून तयार झाली आहे ही चटणी एका भांड्यात काढून घेऊया हे बघा चौदार अशी पुदिन्याची चटणी तयार झाली आहे आता आपण भजी काढून घेऊया कढईमधले तेल तापले आहे तापलेले दोन चमचा तेल भिजवलेल्या पिठात घालून मिक्स करून घेऊया यामुळे भजी जास्त घट्टसर न बनता मऊ बनतात भिजवलेल्या डाळीचे पीठ असल्यामुळे यात सोडा घालण्याची गरज नाही आता थोडे थोडे पीठ तेलात सोडूया गॅसची फ्लेम मंद करून घेऊया भजी चांगली दोन ते तीन वेळा उलट सुलट करून तळून घ्यावी भजी काढण्या अगोदर गॅसची फ्लेम थोडा वेळ मंद असू द्यावी जेणेकरून भजी छान गोल्डन व क्रिस्पी तळली जातात भजी छोटी काढल्याने तळण्यासाठी वेळ कमी लागतो व भजी आतून कच्ची राहत नाही हे बघा कशी छान क्रिस्पी गोल्डन भजी तयार झाली आहेत अशाच पद्धतीने दुसऱ्याही वेळेस तेलात थोडे थोडे पीठ सोडून भजी तळून घ्यावी हे बघा कशी छान क्रिस्पी गोल्डन भजी तयार झाली आहेत दोन प्लेट भजी बनून रेडी झालेली आहेत अजूनही दोन प्लेटचे पीठ शिल्लक आहे एक वाटी मुगडाळीच्या पिठात चार प्लेट भजी व्यवस्थित बनतात हे बघा भजी बाहेरून छान क्रिस्पी व आतून मौसर झालेली आहे ही भजी पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खायला छान लागतात लक्षात ठेवा गरम गरमच मूगभजी खायला चविष्ट लागतात ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला मनापासून आवडेल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग